जगळ कंट आज हर लाई थे जीव सुर लाई थे जीव सुर लाई थे भलती आज 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 आम्ही इथे कॅरी ऑन मराठाच्या ग्राउंड प्रमोशन्सला सुरुवात केली आहे आणि आमचं टायटल सॉन्ग कॅरी ऑन मराठा आज इथे लॉन्च केलेलं आहे. खूप सुंदर पद्धतीने आदित्यजींनी गायलेलं आहे. मराठीमध्ये त्यांनी पहिल्यांदाच रॅप गायलं आहे आणि अप्रतिम म्युझिक आहे जसं बाकीच्या सगळ्या मूवींचं आहे त्यानुसार. आणि मूवीबद्दल सांगायचं झालं तर खूप छान पिक्चर आहे. दोन वेगवेगळ्या भाषा, दोन वेगवेगळी राज्य, या दोघांमध्ये एक सुंदर प्रेम कहाणी आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये मी कानडी मुलीचा कॅरेक्टर केलेला आहे आणि गश्मीरने एकदम धडाकेबाज कोल्हापुरी रांगडा गडी, तर त्याच्याबद्दल तो खूप छान सांगेल. काही नाही, माझ्या कॅरेक्टरबद्दल मी एकाच वाक्यात सांगू शकतो जो माझा इंट्रोडक्शनचा डायलॉग आहे. कोल्हापूरचा मर्दगडी, मालेवाडी आपलं गाव, भक्त खंडोबाचा आणि मार्तंड आपलं नाव. That's it. Yeah, मी एक्साइटेड आहे आणि आनंद होतोय की माझी आता फिल्म रिलीज होणार आहे 24 जुलैला. कॅरी ऑन मराठा तुम्ही नक्की जाऊन बघा. 10-12 वर्षांपासून मी ठरवलं होतं की मला फिल्म्स करायचे आहेत, फक्त हवी तशी स्क्रिप्ट येत नव्हती वाट्याला आणि कॅरी ऑन मराठा चालून आली. वाचल्या वाचल्या मी निवडली. खूप मजा आली शूट करताना आणि आय होप की तुम्हालाही फिल्म बघताना तेवढीच मजा येईल. हो, म्हणजे आत्तापर्यंतच्या मूवीजमध्ये हे माझं नेहमीपेक्षा वेगळं कॅरेक्टर आहे, कारण ती भाषा, ती संस्कृती सगळं आत्मसात करायचं होतं मला. कन्नड मला तसं येत नाही, पण प्रॉपर तो टोन पकडून ती भाषा शिकून मला ते डायलॉग्स बोलायचे होते. माझ्या घरामध्ये मराठी लोकांचा विरोध असल्यामुळे मराठी भाषाही बोलायची नाही, असं एवढं स्ट्रिक्ट वातावरण असल्यामुळे, म्हणजे कन्नड न बोलताना जेव्हा मराठी बोलते तेव्हासुद्धा तिचा जो लहेजा आहे, म्हणजे अमराठी मुली कशा नेहमी मराठी बोलताना त्यांचा तो प्रॉपर टोन सुटत नाही, तर असा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून व्यवस्थित तो कॅरेक्टर व्यवस्थित पोर्ट्रे करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. थँक्यू.